सगळे नंदशुभक यांना मिळाले आहेत, म्हणजे श्री गौरव पुरस्कार असेल, गदिमा पुरस्कार असेल, संगीत नाटक अकॅडमीचा युवा गायक पुरस्कार असेल, बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार असेल, अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकचा असेल, असे अनेक पुरस्कार ज्यांना लाभले आहेत, असे आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचा बुलंद आवाज लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र नंदेश विठ्ठल उमप आपल्या समोर आहेत. एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे रसिको. आणि हे आमचं भाग्य आहे रसिको की गेली 15 ते 17 वर्ष आम्ही त्यांच्यावर काम करत आहोत. मी मराठी हा आमचा कार्यक्रम जो महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गाजतोय. नंदेश उमप हे USA म्हणू नका, ऑस्ट्रेलिया म्हणू नका, चायना म्हणू नका, दुबई म्हणू नका, या सगळीकडे महाराष्ट्राचा ध्वज सामर्थ्याने फडकवत आहेत, आपल्या गायनाने लोकसंगीताचा प्रसार करत आहेत रसिको. आणि आज हे आमचं भाग्य आहे की माघी जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही इथे आहोत रत्नागिरीत. तर चला तर मग रसिको कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण बापाला हीच प्रार्थना करूया की सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर, सगळ्यांना यश दे, आनंद दे, ऐश्वर्य दे, सुख दे, शांती दे. आणि हेच साखरं घालत आपण बाप्पाला वंदन करूया, बाप्पाच्या पुढे नमन करूया. गवळी किती आहे वा वा, लाईट चालू ठेवा, मला कळतात त्यांचा एक्सप्रेशन. कोण कोण माझ्याबरोबर नाचणार आहे आधी त्याने हात वाटा, कारण मी खाली येऊ शकतो कधी कधीही येऊ शकतो. हा महासंस्कृती महोत्सव हो की नाही सर, मी कभी भी आ सकता हूं, मुझे पता नहीं, क्योंकि मेरे घर के लोग है ना सारे, है कि नहीं. मी कधी मला फक्त हात वर पाहिजे, कोण कोण नाचणार आहे. आज मी जो नाचणार नाही त्यालाही नाचवणार आहे, आणि जो जो आमच्या वहिनींच्या तालावर नाचतो त्यालाही मी परत नाचवणार आहे. जरा हात बघूया मला जरा वरती, ये बा अगी ये बात क्या बात आहे. पहिला नंबर तुमचा आहे, मला आयोजकांनी सांगितलं होतं ज्याने पहिला हात वर करेल त्याला एक पारितोषिक आहे. या मला पारितोषिक द्यायचं आहे. थांबा मी देणार तुम्हाला, बसा ये बात. पण हा 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 कॉन्फिडन्स पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या टोपीला काकांसाठी. या बात आहे. आणि यमुनेच्या तीरी काय पाहिला हवी. ओ, 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 ओ.
आणि मग असा माणूस जर असेल तर मला खाली उतरल्याशिवाय गत्यांतरच नाही. तुम्ही एकटेच येणार ना सर? अरे मग या की इथं असं रंगल्या मंचावर या. इथं जरा दाखवा दादाला, जरा दादांना घेऊन या की. अरे कुणीतरी क्या बात है, एकच एवढ्या रत्नागिरीत एकच, याला काय अर्थ आहे? एकच सर, कल पेपर में क्या लिखेंगे आप? हा वो तुम्ही लिहेंगे काका. आणि या मुनीच्या तिरी काल पाहिला हरी Thank you.
चंद्रभागी चातिरी उभा मंदिरी तो भावी देवरी
स्टेजवर तुमची आहे ना Please, I love you.
लावणी असत ना की नाही लावणी ऐकायची की नाही शिक्या वगैरे होऊ द्या त्या बाद अहो त्या बाद तुम्हाला लावणी बद्दल काय सांगायचं हो वा Thank you.
पाहतोय मुकाभिनय. अरे काय चाललंय वत्सान, वा 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 वा. आज इथे आल्यानंतर रत्नागिरीमध्ये मला इतकं प्रसन्न वाटतंय सांगू तुम्हाला, हो की नाही, हो की नाही. आज हे प्रसन्न चेहरे माझ्या समोर बसलेले आहेत आणि आज मला इथे महासंस्कृती महोत्सवामध्ये भारूड सादर करण्यासाठी आमच्या शासनानं बोलवलंय. बरं, महाराष्ट्र राज्य शासनाचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आपण सगळ्यांनी आभार मानू आणि जोरदार टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी. ओ हो हो हो, आमचे उदय सामंत साहेब इतके मोठ्या मनाचे आहेत तुम्हाला सांगू, ते इथलेच आहेत नाही का, हो की नाही. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. वा 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 वा. मंडळी भारूड म्हणजे बहुरूड. संत नामदेवाने तुकारामाने भारुडाची निर्मिती केली समाज प्रबोधनासाठी, चिमटा काढण्यासाठी या भारुडातनं प्रबोधन करण्याची त्यांनी ही हा विडा त्यांना उचलला आणि त्यातनं जनमानसात गारूड झालं या भारुडाच. आणि तेच भारूड मी आपणासमोर सादर करणार आहे. बोला कुंडलिकावर दे श्री ज्ञान दे महाराज की. म्हणून म्हणलं याला उभारा. अरे हा नश्वर देह पोकळ असं मला म्हणायचं. अरे हा ध्वनिक्षेप पोकळ, ही काष्ट्याची मान पोकळ, हे विश्व, विश्व सुद्धा पोकळ, विश्व सुद्धा पोकळ, विश्व. अहो महाराज इतकं सगळं पोकळ, मग मला सांगा भारीव नक्की काय. अरे भारीव, भारीव या रत्नागिरीच्या या रसिकांचं प्रेम भरीव आहे. या महासंस्कृती महोत्सवाचं प्रेम. आज पोकळ बाहेर पोकळ तो महाराजा भेटू. आज पोकळ बाहेर पोकळ तो महाराजा भेटू. आज पोकळ बाहेर पोकळ तो महाराजा भेटू. आज भाषा बनी आज भाषा बनी ना पोकळ काही बोलत खेळू हत पोकळ. स्पर्धा इथे आयोजित केली आहे आणि सर्वप्रथम भेंडे काकूंना इथं पाचारण करण्यात येत आहे. आता भेंडे काकूंच्या मुखात बत्तीशीनं राम म्हटला
अशी आजी गजबर नाव घेते. जरा कोणीतरी आवाज द्याल का भेंडे का. अरे बोलवा बोलवा भेंडे का तुला. अरे कोण कोण येणार कोण येणार. जरा रमानं आणि जोमानं आवाज द्या. आणि कसं आहे माहितीये, आता असून आली आहे ना तर थोडं कमीच ऐकू येतं त्यांना. हो तर जरा जोरात हात मारणार आहे मी. सगळ्यांनी आपापले कान बंद करा बरं. ओके चला. अहो काय झालं. अहो मिस कॉल दिला. अहो मिस आता कॉल करा सगळं फ्री आता. चालेल चालेल. भेंडे काकू भेंडे काकू नाही येणे जाणे. आधी तुम्हाला पोचवणे आणि मग मी जाणे. मला मला गजला बोलवलं बोली. काकू नाव घ्यायला बोलवलंय तुला. मला नाव घ्यायला बोलवलंय. हा मोठ्या बहिणीमध्ये काय. आता काकू मला सांग तुझं वय किती. माझं वय विचारते बोली. माझं वय तुझ्या वयाची होते ना. तुझ्या वयाची होते ना. आता बोल भाई. अशी कमर अशी किती वेळेला कमर बांधली. मी 18 वेळा मला 18 पोर लागली. 18 पोर मला माझ्या नवऱ्याला झाली. 18 पोर झाली. म्हणजे गमत सांगू. 18 पोरांनंतर पण गमत गमत सांगे. मला 18 पोर झाली ना. मी नवऱ्याचं तोंड पाहिलं नाही. नवऱ्या माझं तोंड आता तुम्ही बोलल्यावर जाऊ उतरल्यानंतर किमटे काय काय. लग्नाच्या आधी काय फिरायला जातात काय. रे बाबा जमा नाव आला. मला गजाला बोलवलं. नाव 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 लाव. नाव घ्यायचं विनोद. विनोद बाबा विनोद काय. रत्नागिरीची लशी खाना गेली का. हात मला कमी दिसताना. मी नाव घेते हा. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंगी. कोपऱ्यात कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंगी. त्या त्यात होत्या मोठ्याच्या टोटी. असं कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंगी आणि त्यात होत्या मोठ्याच्या छोटी छोटी. बळवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खाय. आता कोण 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 नाव घेणार. साती सातारची सखू. ती पण माझी फ्रेंड आहे. तुझी फ्रेंड आहे. फेसबुक फ्रेंड आहे. हो फेसबुक. छान सखू. अगे सखू. अगे सातारची आहे. माझी वल्ली झाली तिथ चोरी घामाना. काय मी विचारा येतात तुमच्या. ए मला कशाला का बोलवलं. तुला ना नाव घ्यायला बोलवलंय. पण भिंडी का कोणी घेतलं तस तस. आता मी दोन लेकराची माय झाली. मी हा काय नाव घ्यायची. माझं लाज वाटत. काय लाजते. माझ्या कुशीला बोट लावणं. आधी सांगते. बंद बंद बंद.
बंदन इंडिया धरून वाकविन का नाही मन बंद आमची माझी रत्नागिरीची माणसं एक शिट्टी वाजवली तर सगळी उदय झाल्याची माणसं राहून येते बघा आधीच सांगते हे बघ माझं नाव आहे सखो आणि तुला द्यायची नाही टिको हे बघ नाव घ्यायचं म्हणतीस म्हणजे भेंडे काकूने नाव घेतलं तसं बाय किती किती लोकांना ऐकायचंय सांग मला किती वेळा हा ही बघ उतावीण झाली मला बघितलं ना त्यासने आनंद झाला हा मग मी गोरी गोमटी आहे ना अदृष्ट काढणार आहे आपण बरोबर नाव किती बरं वाकडे तिकडे बाभाळ कशी वाकडे तिकडे बाभाळ वाकडे तिकडे बाभाळ आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला वाकडा तिकडा पाला पार सुकून गेला तुझा पाला ए तुझा सुकला असेल माझा वाला हाय वाकडे तिकडे बाभाळ वाकडे तिकडे बाभाळ आणि त्याला फुटला वाकडा तिकडा पाला सखाराम पाटील मेला तर तुकाराम पाटील कपिल शर्मा शोका गुत्ती नाही मी गुत्ती थी पाहुण्या को घास कुटका खेळवा की सारवा की लोटवा की झाडू लगा की कप्या समय कुठे ठेवा की सर्व काम कर की अभी काम संपा ना हाँ मेरे नाव से तूने काय को हाथ मार तेरे नाव से हाथ मारा क्योंकि तेरे को अभी नाव लेने का है या बड़ा मैं नाम लेने की फिर लेती मैं डरती क्या मेरे को एक नाव पता है अड़गड़ो मड़गड़ो त्यांची सुनू बघा झगडा कर जाऊ भेट खुले कुजावा जल्दी अडगुडो मडगुडो चार लाकूड जोडगुडो क्या अडगुडो मड मेरा फोटो नाही निकालने का आहे अडगुडो मडगुडो चार लाकूड जोडगुडो एक लाकूड मुडगुडो तर सब लाकूड पडगुडो काहीच नाही कळगुडू हस्बंड का नाम लेने के हस्बंड का मेरे खसम का खसम खसम सुलेमान टोपी को लाल लाल गोंडी सस्पेंस है सुलेमान टोपी को लाल लाल गोंडे और हमद मिया मेरे आगे घोड़तो ही गोंडे I'm gonna
सलाम राजे सलाम सलाम मैं फतेह खान बिजापुर से आया पांचशे सैन्य घेऊन आपल्या सैन्यात सामील व्हायला राजे वाह राजे हे तर मुसलमान असू दे की असू दे रोहिले हिलचे पठाण मुसलमान या सर्वांना स्वराज्याच्या तोरणात होऊ आपण यांचा भरोसा काय राजकारणात कधीच कुणाचा भरोसा देता येत नाही एक मुसलमान की जुबान वही उसका ईमान बहुत खूप बहुत खूप लक्षात असू द्या स्वराज्यासाठी केवळ मराठीच लढत नाहीये तर कन्नड लढताय गुजराती लढताय मुसलमानही लढतात या सगळ्यांचं धर्मांतर न करता त्यांना आपण आपलं भावळं बनूया लक्षात असू द्या जाती धर्माचं सोळ आपण जाळलं तर आणि तरच स्वराज्य उजळेल Oh, my God.
महाराज की। Shut up!
कान हाथ मारी तो हसरी, कान हाथ मारी तो हसरी, रोको राज्य सांस्कृतिक विभागाचा त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचे कलेक्टर साहेब सगळ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आणि तुम्हा रत्नागिरीकर तमाम रसिकांचा मी खूप आभारी आहे की मला आणि माझ्या या टीमला आपण इथे संधी दिली त्याबद्दल खूप खूप ऋणी आहे. पण मला सगळ्यांचे आभार तर मानलेच पाहिजे. साऊंड ऑपरेटर साऊंड कोणाचा आहे मला माहित नाही इथे पण त्यांचे मी आभार मानेन. उदयराज सावंत यांच्यासाठी जोरदार माया. पण त्या साऊंडवर ऑपरेट करणारा आमचा मुंबईचा मुंबई नाही तर जपान होनोलुलू सगळ्या आमच्या महाराष्ट्रातच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्याचं नाव आहे आमचा साऊंड इंजिनियर अजय टाकर यांच्यासाठी ते जोरदार. लाईट्स ऑपरेट करणार त्यांनी खूप छान ऑपरेट केलं क्या बात आहे. त्याच्यानंतर एलईडी ज्याने ऑपरेट केली त्यांच्यासाठी हा अब्दागिरी घेऊन उभा आहे तो तिथं उभा आहे. ही सगळी मावळी मंडळी आपण पाहताय, ही सगळी डान्सर मंडळी पाहताय. आमची सौदू आहे निकिता जुनी आमची सगळी सगळ्या सगळ्यांसाठी इथं सट्टा आहे. त्या मावळ्यांसाठी सगळ्यांसाठी त्या काळ्या डान्सर्ससाठी वादक इथे भूमिका दोन तीन भूमिका वठवणारा अनेक सिनेमा अनेक सिरियल्स मध्ये आपण त्याला पाहता कुशल कोळी यांच्यासाठी जोरदार आहे. त्याचबरोबर वादक आहेत राजू साळवी जुने आमचे जाणते. त्यानंतर प्रशांत मोरे सुरेंद्र जाधव आणि हा मुलगा जो आहे अगदी 19 वर्षाचा मुलगा आहे पुढे ये याचे बाबा म्हणजे तुम्ही ऐका सत्यनारायणाची कथा किंवा तूच सुख करता तूच दुःख करता
अनेक कोळी गीतं, अनेक भक्ती गीतं, अनेक देशभक्तीपर गीतं ज्यांनी आपल्या ढोलकीने आणि तबल्याने सजवली, याचे आजोबा म्हणजे आमचे पंडित राजाराम जामगावकर, त्यांचा हा नातू वेदांत जामगावकर. त्याचबरोबर इथे कीबोर्डवर आहेत स्वप्नील कदम, अरेंजर म्युझिक डिरेक्टर. दुसरे आमचे अरेंजर अजय, अजय मात्रे हे आमच्या कार्यक्रमाचे अजय अतुल आहेत. ही शख्सियत जी माझ्या बाजूला आता तुमच्या समोर आहे, यांनी अजय अतुलचे कुठलीही गाणी असतील त्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत. संजय लीला बन्सली असेल, सलीम सुलेमान असतील, आतापर्यंत जितकी तुम्ही गाणी ऐकताय ज्याच्यात शहनाई वाजतीय तो आमचा दादा योगेश मोरे यांच्यासाठी जोडला. त्याचबरोबर गायिका आमची विशाखा सकाळ मेवाळकर, तिची आता ओळख निर्माण करून देईनच, तिचा नवरा पण आला इथे, हो ना, आलाय ना. त्यानंतर क्षितिजा, पूनम आमची नृत्यांगना, धनश्री दळवी यांच्यासाठी एक जोरदार गाणी. त्याचबरोबर गौर से देखो इस चेहरे को, गौर से देखो, तुम्ही हा चेहरा ताकदीना दिन मध्ये पाहिलाय, किती लोकांनी ताकदीना दिन पाहिलाय. अंजली नांदगावकर तळेकर बघा हीच आहे ना ती, आता थोडी बारीक झाली आहे माझी ताई पण. आणि दुसरे गायक आमचे गौरव पगारे, त्याचबरोबर आमचा सचिन चिरगुटकर, खूप हर हुन्नरी असा. त्यानंतर संकेत आणि मनीष, निवेदकाच्या भूमिकेत आणि सरदाराच्या भूमिकेत ज्याचा सिनेमा आता सुरू आहे, तू मिशी काढू शकतो पण तुला आधी बघितले त्यांनी मिशी. सूर लागू दे आता सिनेमा नवीन सुरू आहे आणि विक्रम गोखले काकांचा शेवटचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये आमचा दादा हिरो म्हणून काम करतोय. तुम्ही नक्कीच जाऊन ती फिल्म बघाल, थिएटरमध्ये सुरू आहे ना, तो सुरू आहे, नक्की पहा थिएटर्समध्ये आणि लवकरच ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर पण येणार. क्या बात आहे. आमचे वादक, आमचे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा इथे साकारली होती ते आमचे येत आहे. उदया, उदया मेकअप मन या, बॅकस्टेज या, सगळ्या बॅकस्टेज या, राजेश वळंजू सगळं या. मी यांचे धन्यवाद मानले पाहिजे हो की नाही, खरे आम्ही 20-25 तास प्रवास करून इथे आलेलो. प्रदीप डोईफोडे यांनाही आपण पाहिलं असेल अनेक सिरियल्स मध्ये. क्राईम पॅट्रोल प्रतिशोध आपण यांना पाहिलं असेल, प्रदीप डोईफोडे. अनेक आमच्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सतत सोबत असणार आणि आमचा मॅनेजर, आमचा मित्र उदय तांगडी यांच्यासाठी एकदा जोरदार गाणी. त्याचबरोबर मेकअप पण आहेत राजेश वळंजू, कुठे आहेत हा, हे ज्याने काठीनं गोंगडं केलं होतं हेच ते. विठ्ठलाची भूमिका ज्याने वठवली होती, अनेक पाठीमागे अनेक भूमिका वठवतात, ऋषिकेश आहे, प्रतीक आहे, आमचे सगळे डान्सर्स आहेत, एकदा सगळ्यांसाठी जोरदार गाणी. आणि धन्यवाद. उद्या आम्ही अलिबागमध्ये आहोत, हाच महासंस्कृती महोत्सव आम्ही तिथे सादर करणार आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद द्या आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.